नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यास जिल्हा परभणी। आज आहे 5 जुलै 2023। आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज येत आहे। पण आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 3 जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे। तर राज्यामध्ये 3 जुलैपासून राज्यामध्ये आगमन झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं होतं की 4 जुलैपासून राज्यामध्ये पाऊस पडणार आहे। 4 आणि 5 म्हणजे काल म्हणजे 4 जुलै आणि आज 5 जुलै तर राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस सुरू झाला, म्हणजे वडे नाले वाटेल असा पाऊस सुरू झाला। म्हणजे अपेक्षा नव्हती इतक्या पावसाची। आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे पहिल्या अंदाजामध्ये अंदाज दिला होता की जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं। पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांना म्हणजे आणखी म्हणजे आज आहे 5 जुलै, आता उद्या आणखी 6 जुलैपासून 7-8 तारखेपर्यंत आणखी 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर राहणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येत आहे ज्या भागात पाऊस पडणार आहे त्या भागात देखील सगळीकडे पाऊस पडणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार, तर सगळ्या राज्यामध्ये सगळ्याची पेरणी होणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज घेतला। आपण जूनचा एक अंदाज दिला होता, जूनमध्ये म्हटलं होतं की 8 जुलैला आगमन होईल आणि 27-28 जूनला पेरणी होतील असं सांगितलं होतं। पण ते वादळ आल्यामुळे काय झालं, त्यावेळेसचा अंदाज त्यावेळेसमध्ये काय झालं, वादळामुळं ते बाष्प घेतल्या गेलं, मग त्यावेळेस ते जूनमधला पाऊस पडला नाही। पण त्याच्यानंतर म्हणजे 25 जूनला पाऊस येणार आहे असं सांगितलं। त्याच्यानंतर 25-26 जूनला बऱ्याच ठिकाणी विदर्भ महाराष्ट्रात पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्यांना पेरणी झाली। आणि त्याच्यानंतर एक आत्ताचा जे अंदाज दिला की त्याच्यामध्ये सांगितलं होते की राज्यामध्ये 3 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत राज्यात दररोजच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। आणि सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे विशेष म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडायला